आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजेश पडियार यांची भीम कायदा सामाजिक संघटनेच्या जयसिंगपूर शहर अध्यक्षपदी निवड. जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्षांच्या शिफारसीने झाली निवड. जयसिंगपूर येथील राजेश सखाराम पडियार यांची भीम कायदा सामाजिक संघटनेच्या जयसिंगपूर शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरविंद मिरजे आणि जिल्हा कार्याध्यक्ष गौतम वाघवेकर तसेच तालुका अध्यक्ष नेताजी कोरवी यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली. येथील हॉटेल सेवन व्हील लॉनवरील आयोजित कार्यक्रमात निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राम पंडागळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी यड्राहून दत्तात्रय कदम. संघटच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचा, बहुजन समाजच्या लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा कोणताही प्रश्न असू दे जिल्हा पातळीवर जाऊन मांडण्याचा प्रयत्न मी करीन. सामाजिक संघटनाच्या वतीनं आम्ही जयसिंगपूर शहराध्यक्ष राजेश पडियार यांची निवड करत आहोत. मी जिल्हाध्यक्ष अरविंद मिरजे, आमचे राहुल पवार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, कार्याध्यक्ष गौतम वाघेकर, तालुका अध्यक्ष नेताजी कोरवी यांच्या सर्व संमतीनुसार आज रोजी आम्ही राजेश पडियार या माझ्या मित्राची, राजीव गांधी नगर जयसिंगपूर या मित्राची निवड जाहीर करीत आहोत. भीम कायदा सामाजिक संघटनेच्या जयसिंगपूर शहराध्यक्षपदी आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष या नात्यानं त्यांचे जयसिंगपूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. भीमकायदा सामाजिक संघटनेच्या जयसिंगपूर शहराध्यक्षपदी राजेश पडियार यांची नियुक्ती झालेली आहे आणि घोषणा झालेली आहे. राजेश पडियार हे अतिशय गोसावी समाजामध्ये अतिशय फार मोठं त्यांचं काम आहे, योगदान आहे समाजासाठी आणि त्यांनी असंच योगदान समाजासाठी द्यावं. समाजाच्या काही गोष्टी असणाऱ्या, त्याला अडचणी असणाऱ्या, त्यांनी ते काम करावं असं त्याला मी सांगू इच्छितो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो त्याच्या भावी कार्यास. पुन्हा ही संघटनात्मक काम करत असताना येत्या 11 एप्रिलला जो आपला कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमामध्ये सपोर्ट तालुक्यामध्ये असलेले सामाजिक नेते, सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी आपल्या समाजासाठी काहीतरी आपलं सामाजिक लेवलला काम केलं आहे अशा व्यक्तींचा आम्ही यथोचित असा सत्कार करत असतो.